आणि अखेर 21 दिवसांनंतर रवींद्र टोंगेंचं उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. फडणवीसांच्या हस्ते पाणी पिऊन टोंगेंनी आपलं उपोषण सोडलंय. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं देखील फडणवीस यावेळी म्हटले आहेत. ओबीसी समाजासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल असं वक्तव्य देखील फडणवीसांनी यावेळी केलंय. तर समाजात तेढ निर्माण होऊ नये याची काळजी घेऊ असं देखील यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलं. गरीब ओबीसी समाजातला आमचा जो गावघरातला व्यक्ती आहे, जो बेघर आहे, त्याला त्या ठिकाणी घर देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी आम्ही करू. मी या निमित्ताने राष्ट्रीय ओबीसी महासंघाला ही विनंती करतो की सातत्याने आपण राज्य सरकार सोबत जर समन्वय साधला तर राज्य सरकारला ओबीसीचं हितच करायचं आहे, ओबीसीचे प्रश्न सोडवायचे आहेत. मी असं म्हणणार नाही की सगळे प्रश्न सुटले आहेत, प्रश्न खूप सोडवायचे आहेत, पण आपला जर समन्वय असला तर राज्य सरकारची प्रश्न सोडवण्याची इच्छा आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, मी स्वतः असेल, सुधीरभाऊ असतील, आमचं मंत्रिमंडळ असेल, आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहे. टोंगे यांच्यासारखा एक युवा इतके दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. मी खरं म्हणजे त्यांना देखील या ठिकाणी त्यांचा जो संघर्ष आहे त्याबद्दल मी कौतुक करतो आणि थोडी तब्येतीची काळजी आता त्यांनी घ्यावी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा नीट चेकअप करून, कारण एवढे दिवस शेवटी उपोषण केल्यानंतर शरीरावर देखील त्याचा परिणाम होतो, त्यामुळे त्यांचा नीट चेकअप करून घ्यावा. मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही आपण आश्वासनं दिलेले आहेत ते निश्चित आपण पूर्ण करू आणि ओबीसी समाजाच्या उत्थानाकरता राज्य सरकार नेहमीच पुढाकार घेईल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा अतिशय मनपूर्वक आपले आभार या ठिकाणी मानतो आणि